दुसरा क्वालिफायर सामना, या सामन्यात जो संघ विजय होईल तो टॉप 16 मध्ये क्वालिफाय होईल. शिवगर्जना ऑलरेडी क्वालिफाय झालेली आहे. या सामन्यात जो जिंकेल तो पुढल्या टॉप 16 साठी क्वालिफाय होईल. खूप सुंदर असं आयोजन पाहायला मिळतं आहे जे गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून. पंचांच्या भूमिकेत आहेत गौरव, अक्षय आणि प्रथमेश. पहिलं षटक घेऊन येतो तो ऋतिक. दिल्ली येथे झालेल्या 100 मीटर मॅरेथॉनमध्ये या ऋतिकने प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता तो ऋतिक. त्याच्यासमोर आहे तो सुमित. पहिला चेंडू उजव्या हाताने, उजव्या बाजूने गोलंदाजी करेल तो सुमितला. हलक्या हाताने खेळला चेंडू, पहिली धाव चोरलेली आहे. एका धावेने आपलं खातं ओपन केलं आहे सुमितने. संघाचं खातं ओपन केलं एक धावेने. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना स्ट्राईकला आहे तो स्वानंद. डावखुरा फलंदाज आहे. समोर ऋतिक. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला चेंडू. फलंदाजाला काही समजलं नाही. निर्धाव जातो चेंडू. धावसंख्या स्थिर 1. पुढला चेंडू ऋतिक. पुन्हा एकदा सुंदर फटका आणि तितकं सुंदर फटका. 4 धावा 4 धावाने स्वानंदने आपला खाता खोललाय. संघाची धावसंख्या पोचते ती 5 धावांवर. पुढला चेंडू स्वानंद. त्यासमोर ऋतिक. हलक्या हाताने खेळलाय चेंडू. एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 36. स्वानंद खेळतोय 5 धावांवर. सुमित खेळतोय 1 धावांवर. पहिलं षटक ऋतिकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. पुढला चेंडू. सुंदर चेंडू. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण फॉलो थ्रोमध्ये. निर्धाव जातो चेंडू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया किती धावा गोळा करतात स्वानंद. धावसंख्या 6. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. फलंदाजाला काही समजलं नाही. निर्धाव जातो चेंडू. पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते 36. बिनबाद साहब टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 1 विरा. दुसरं षटक राज. उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करेल तो सुमितला. सुंदर फटका आणि गचाळ क्षेत्ररक्षण. बरोबर 2 ढेंग्यांच्या मधून चौकार. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 अंकामध्ये 10. पुढला चेंडू सुमित. पुन्हा एकदा सुंदर फटका. 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 12 धावा. सुमित खेळतोय 7 धावांवर. स्वानंद खेळतोय 5 धावांवर. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती एकविरा संघाकडून, स्वानंद आणि सुमित कडून. पुढला चेंडू. पुन्हा एकदा सुंदर फटका. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 14. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती सुमित आणि सुमितच्या बॅटमधून. 3 चेंडूमध्ये 8 धावा कुठल्या राजच्या गोलंदाजीवर. सुंदर फटका. पुन्हा एकदा 4 धावा. 4 धावांनी स्कोर तब्बल 4 धावांनी पुढे जातोय. धावसंख्या होती ती 18. 4 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात त्या राजने. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. क्वालिफायर आहे ना. पुढला चेंडू. तितका सुंदर चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 19. 19 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू राज. स्वानंदसाठी स्वानंद तयार, राज तयार. डावखुरा फलंदाज असल्यामुळे क्षेत्ररक्षण थोडासा बदल पाहायला मिळतोय. सुंदर फटका. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 20. 2 षटकानंतर 20 धावा. यानंतर होणारा सुपर 16 मधला पहिला सामना
शिवगर्जना विरुद्ध काळिंजे दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस करून घ्यायचा आहे. काळिंजे विरुद्ध शिवगर्जना. सुंदर फटका, सचिनचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला आहे तर स्वानंदने. चार धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 24. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती सुमित आणि स्वानंदची. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावीवर समाधान मानावं लागलं, एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 25. पुढला चेंडू सचिन, सुंदर फटका. चार धावा मिळतील, चार धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 29. खरोखर सुंदर फलंदाजी पाहायला मिळते स्वानंद आणि सुमितची. आत्ता मात्र सुंदर कमबॅक पाहायला मिळतोय तो सचिनचं. निर्धाव जातोय चेंडू, फुलला चेंडू, फुलटॉस चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव, एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 30. आणि पुन्हा एकदा गच्चा क्षेत्ररक्षण. चार धावा, चार धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 34. तीन षटकानंतर 34 धावा. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती स्वानंद आणि सुमित. दोन षट, तीन षटकामध्ये 34 धावा म्हणजे जवळजवळ सरासरी 11.33 सरासरीने फलंदाजी करतायत. सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव मिळेल, एका धावीने धावसंख्या वाढते. वैभव शेवटचं षटक, मागच्या सामन्यात सुंदर गोलंदाजी केली होती ती वैभवने. पाहूया या सामन्यात. सुंदर फटका आणि आउटफील्डचा फटका इथे भेटतोय तो आदगाव संघाला. एक धाव, चार धावा, चार धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 39 धावा. पुन्हा एकदा सुंदर फटका, एक धाव मिळेल, एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 40. शेवटचं षटक वैभवच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव, एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 41. पुढला चेंडू. आता मात्र रनआउटचा खतरा आणि पहिला गडी बाद होतोय. मला वाटतं शेवटचा चेंडू आता शिल्लक असेल. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली ती सुमितची. एक धाव, एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 42. 43 धावांचं आव्हान आहे ते आदगाव संघाला. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली ती सुमित आणि स्वानंदची. सुमितने बनवले 41 धावा, स्वानंदने बनवले 19 धावा आणि अजितने बनवली एक धाव. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली, 42 धावा बनवल्या, 43 धावांचं आव्हान ठेवलंय ते आदगाव संघासमोर. आदगाव संघाकडून फलंदाजीसाठी आलाय तो ऋतिक आणि क्षितिज आणि ऋतिक. गोलंदाजीसाठी आलाय तो शिवा. श्रीवर्धनमधला एक नावाजलेला गोलंदाज ज्यांनी मुरुड तालुका अक्षरशः हादरवून सोडला होता असा हा गोलंदाज शिवा. हँडलॉक पद्धतीने ज्या स्पर्धा व्हायच्या मुरुडमध्ये त्या स्पर्धेत खूप सुंदर असा छाप सोडला होता तो शिवाने. पहिलं षटक घेऊन येतो तो शिवा, त्यासमोर येतो ऋतिक. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय चेंडू. एक धाव मिळेल, एका धावीने खाता खोल ओपन केलाय तो ऋतिकने आपला आणि आपल्या संघाचं. पुढला चेंडू शिवा, उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी. सुंदर फटका आणि
शिवाच्या हाताला लागून प्रसादने सुद्धा सुंदर प्रयत्न केला होता, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी, चार धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती पाच, ऋतिक खेळतो पाच धावांवर, दोन चेंडूंचा सामना केलाय, सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती ऋतिकची। शिवा पुन्हा एकदा टॅप केलाय चेंडू, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण अजितचं, निर्धाव जातोय चेंडू, तीन चेंडू पाच धावा, 43 धावांचा आव्हान पेलवायचं आहे तो आदगाव संघाला। पुन्हा एकदा शिवा, सुंदर चेंडू आणि क्लीन बोल्ड, पहिला झटका लागतोय तो ऋतिकच्या माध्यमातून आदगाव संघाला। एकविरा संघाचे कोच खूप खुश आहेत, पराग भगत, त्यांना माहिती आहे की शिवा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, आणि स्वानन सध्या त्याच्याच अंडरमध्ये ट्रेनिंगला आहे। काळिंजा आणि शिवगर्जना टॉस करण्यासाठी यायचं आहे। टॅप केला चेंडू, सुंदर फटका, चार धावा मिळतील, चार धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती नऊ धावा झालेल्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, आणि दुसरा गडी बाद होतोय नऊ धावांवर, पहिल्या षटकात नऊ धावा ॲव्हरेज चांगला ठेवला होता, परंतु दोन गडी गमावलेत ते आदगाव संघाने। जिंकण्याचं आव्हान 43 धावांचं, आता मात्र समीकरण बदलतं, 18 चेंडूमध्ये 34 धावांचं आव्हान आहे। गोलंदाजीसाठी आलाय तो एकविरा संघाचा स्वतः कर्णधार अजित चाचले, त्याच्या समोर आहे तो क्षितिज। उजव्या हाताने, उजव्या बाजूने गोलंदाजी करेल तो, पहिला चेंडू क्लीन बोल्ड, पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय, तिसरा गडी बाद होतोय तो आदगाव संघाचा नऊ धावांवर। काळिंजा शिवगर्जना, काळिंजा संघाचा कर्णधार आलेला आहे, सुंदर फटका, चार धावा मिळतील, यशच्या बॅटमधून निघाला आहे चौकार, चार धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 13, अजूनही 30 धावांचं आव्हान आहे, 16 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे। शिवगर्जना संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे। पुढला चेंडू अवांतर, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 14, एक रन, एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 15। पुढला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव, एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 16। शेवटचा चेंडू, धावसंख्या स्थिरावले, धावसंख्या आहे ती 16। सुंदर धाव, एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 17 धावा, दोन षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा। शिवगर्जना आपला प्रतिस्पर्धी संघ टॉससाठी आलेला आहे, दोन षटकानंतर धावसंख्या आहे ती 17, अजूनही 26 धावांचं आव्हान आहे ते 12 चेंडूमध्ये आदगाव संघासाठी, 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे। गोलंदाज येतोय तो आदित्य,
आदित्य उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करेल तो। सुंदर फटका, चार धावा, चार धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 21। सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती सचिनच्या बॅटमधून निघालेला हा चौकार। आता मात्र क्लीन बोल्ड, चौथा झटका लागतोय तो आदगाव संघाला। नवीन फलंदाज जातोय तो वैभव। धावसंख्या स्थिरावले, 21 धावा, अजूनही 22 धावांची गरज आहे। 10 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे ती आदगाव संघाला। या स्पर्धेत आपला आव्हान कायम ठेवायचं असेल तर 22 धावा बनवाव्या लागतील त्या आदगाव संघाला। सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ते आदित्यची, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला चेंडू, निर्धाव गेला। उलटा चेंडू, समाचार घेता आला नाही, खेळला होता चेंडू चांगल्या रीतीने परंतु प्रसाद तिथे क्षेत्ररक्षण करतो। तोपर्यंत एक धाव, एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 22 धावा। शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत। सुंदर चेंडू, निर्धाव जातोय चेंडू, धावसंख्या स्थिरावले, धावसंख्या अजूनही 22। सुंदर फटका आणि चार धावा मिळतील, चार धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 26। सहा चेंडू आणि 17 धावांची गरज। शिवगर्जना, तुषार माळी किंवा रोहित माळी टॉस करण्यासाठी यायचं आहे। शेवटचं षटक घेऊन येतोय तो सुशांत, एक अनुभवी गोलंदाज, एक वीरा संघाचा। शेवटचं षटक आहे, 6 चेंडू 17 धावांची गरज आहे। गोलंदाजीसाठी आलाय तो सुशांत, उलटा चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण परंतु एक धाव मिळेल, एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 27 धावा। अजूनही 16 धावांची गरज आहे ती, 5 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे, चार चौकार ठोकावे लागतील ते यशला। उलटा चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण हितेश, एक धाव मिळेल, एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 28। चार चेंडू 15 धावांची गरज। सुंदर फटका आणि गच्चा, क्षेत्ररक्षण, चार धावा मिळतील वैभवला, चार धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 32। अजूनही 11 धावांची गरज आहे, 3 चेंडू 11 धावा, 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे। सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण, मागच्या चेंडूवर गचाळ क्षेत्ररक्षण केलं होतं त्याच या चेंडूवर मात्र सुधारणा करतोय तो प्रसाद। 2 चेंडू आणि 10 धावांची गरज, 2 चेंडू आणि 10 धावा। चला शिवगर्जना टॉस करून घ्यायचा आहे। आता मात्र आवंतर चेंडू, 2 चेंडू 9 धावांची गरज, 2 चेंडू 9 धावा। उलटा चेंडू आणि आता मात्र हा सामना जवळजवळ एकवीरा संघाने आपल्या कब्जात केलेला आहे आणि या ग्रुपमधून दुसरा संघ क्वालिफाय होतोय तो एकवीरा संघ। अभिनंदन एकवीरा आणि या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल आदगाव संघाचा हार्दिक आभार। चला शिवगर्जना
टॉस करण्यासाठी मी विनंती करतो राजेशजी मांजरेकर यांना की आपण या दोन संघामधील टॉस करून घ्यायचं आहे. वेदांगी काळिंजे विरुद्ध शिवगर्जना श्रीवर्धन. कोण जिंकला टॉस? कोण जिंकला? वेदांगी काळिंजे हा संघ टॉस जिंकलेला आहे. डिसिजन द्यायचा आपला. क्षेत्ररक्षण घेतलंय का? वेदांगी काळिंजे विरुद्ध शिवगर्जना श्रीवर्धन या दोन संघामध्ये सुपर 16 मधला तिसरा सामना. काल एक संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे, तो साईकृपा हा संघ. यानंतर होणारा सामना एकवीरा विरुद्ध एच जी सी सी गणेशाळी.